पत्रकार दिनानिमित्त मुंबई येथे प्रतिनिधी सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील विविध दैनिकातील संपादक तथा प्रतिनिधींनी उपस्थिती लावली होती. या दरम्यान यंदाचा जीवन गौरव पुरस्कार सातारा येथील अजित जगताप यांना त्यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील अमूल्य कामगिरीबद्दल देण्यात आला. पत्रकार अजित जगताप हे नवा काळ, तरुण भारत, सातारा टुडे यासह अनेक दैनिकातून काम करतात आणि निर्भीडपणे आपले मत मांडतात. पत्रकारिता कशी करावी याबाबत बोलताना अजित जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मला पत्रकार भूषण पुरस्कार मिळालेला आहे मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या वतीने. खरं म्हणजे माझी पत्रकारितेची सुरुवात झाली ती नवशक्ती नवा काळ या मुंबईच्या दैनिकातून, त्याच्यानंतर सातारमध्ये आल्यानंतर ऐक्य, तरुण भारत, पुढारी, मुक्तागिरी, सांजवाद, ग्रामोद्धार अशा विविध दैनिकात मी आजही कार्यरत आहे. सातारा टुडे ऑनलाईन आहे त्याच्यात मी कार्यरत आहे. सातारा समाचार आहे, महासत्ता आहे. खरं म्हणजे या पुरस्काराचे सर्व श्रेय जे आहे ते आमच्या कुटुंबियाला आहे, त्याचबरोबर ती माझे पत्रकारितेतले जे मित्र आहेत म्हणजे डॅनियल खुडे असतील किंवा रिपोर्ट पक्षाचे उपाध्यक्ष दादासाहेब गोवाळ, हे खास सकाळी 5:45 त्यांनी फोन करून स्वतःच्या वाहनानं आम्हाला इथपर्यंत आणलेलं आहे. आणि खरं म्हणजे पुरस्कार मिळाल्यानंतर जो आनंद असतो तो आनंद ह्याच्यासाठी झाला आहे की माझ्यासाठी माझे मित्र किंवा राजकीय नेते बी मुंबईपर्यंत आलेले आहेत. मी त्यांचे आभार मानतो, त्या संस्थेने मला दिला त्यांचे मी आभार मानतो. धन्यवाद. या कार्यक्रमाप्रसंगी डॅनियल खुडे, दादासाहेब ओवाळ, मदन खंकाळ, कल्पना जगताप, पंचायत समिती उपसभापती दत्ता गावडे, मोहन मानपूर, बंटी भोसले आदी उपस्थित होते. अमोल खंडाळे, दक्ष पोलीस न्यूज, मुंबई.